कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. इकडे मान खाली घालायस लागेल असे काही केले नाही असो तू. अगं खरेच सांगते, उलट मला तर तुझे कौतुकच वाटते बाई. आमच्यात नाही हो एवढे धाडस. अगं बघतेस काय, खरेच सांगते. बरे, तुझ्यासाठी काहीतरी आणले आहे, बघ आवडते का. बांगडे घे. अगं बघतेस का आईकडे, आता मी सुद्धा आईच आहे हो तुझी. सांगू, मला माझ्या सासूबाईने दिल्या होत्या माझ्या लग्नात, आणि आज ह्या मी तुला देते. आवडल्या? असू दे, या एवढ्याशा गोष्टीवरून कळते हो माझी होणारी सून किती गुणी आणि संस्कारी येते. बापू बापू बापू, एक विचारायचे होते. गाण्यांची अट तुम्ही मान्य का केलीस हेच विचारायचंय तूस? हो, पण बापू उमाच्या मानाने वल्लभ पंत वयस्कर आहे, ठाऊक आहेत मला. ए चल. अहो पण बापू, उतावळेपणानं निर्णय घ्यायला माझं पोरवय नाहीये. उमा माझ्या पोटची पोर आहे, समजलास? 14 वसरलं तरी अजून तिला बघायला स्थळ येत नाही, कारण तिच्या गालावर डाग आहे, आणि जे स्थळ येतं ते आल्या पावली परत फिरत. मान्य आहे, पण त्र्यंबक काकांनी भलतीच आगळी केली आहे असं नाही का वाटत तुम्हाला? आपल्या बयोचा हुडपणा पोटात घालून त्यांच्या सदाशिव बरोबर ते सोयरीक जुळवून द्यायला तयार झाले, यात आपण त्र्यंबकरावांचे आभार मानायला हवेत. वर तू त्यांनाच बोलला होतास. नाही नाही काका, मी त्यांना का म्हणून बोललो? मला आपली उमाची काळजी वाटली म्हणून. मी पूर्ण विचारांती निर्णय घेतलाय. त्र्यंबकराव पुढाकार घेत आहेत म्हणून वल्लभपंतांचे हे स्थळ चालून आलंय. वयस्कर आहेत म्हणून काय झालंय? पदरी बक्कळ माया बाळगून आहेत. हल्ली नात्यांपेक्षा पैसा हडका मोठा झालाय. देव नारायणा, अधिकचा विचार सोडून दे आणि पुढच्या तयारीला लाग. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.